खोटे दागिने खरे असल्याचे सांगून एका नामांकित बँकेच्या इचलकरंजी शाखेतील कर्ज घेऊन बँकेची 7,58,900 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी दोन कर्जदार आणि खोटे दागिने खरे असल्याचे सांगणारा सराफ अशा एकूण तिघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजीतील मेन रोडवर पेटवडगाव मधील एका बँकेची शाखा आहे. बँकेच्या या शाखेतून शिवबाबू गुप्ता आणि राणी गुप्ता या दोघांनी दागिन्यांवर कर्ज घेतलं होतं. हे दागिने खरं असल्याचं सराफ दत्तात्रय देवकर यांनी सांगितलं होतं. मात्र कर्ज दिल्यावर बँकेला हे दागिने खोटे असल्याचं निदर्शनास आलं. सराफाशी संगनमत करून खोटे दागिने खरे असल्याचं सांगून त्यावर कर्ज घेऊन बँकेची 7,58,900 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार 27 मार्च 2023 ते 12 एप्रिल 2024 या कालावधीत घडला. या प्रकरणी तिघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.